गुड मॉर्निंग. आज आपण पेडल इडिमा म्हणजे पायावरील सूज पर्टिक्युलरली किडनी रुग्णांमध्ये का होते, त्याची कारणे काय आहेत, त्याच्या उपचार पद्धती काय उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी कोणते तपास करावे लागतात याच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. किडनी रुग्णांमध्ये पायावरील सूज हे एक महत्वाचं लक्षण आहे किंवा प्रेझेंटिंग कंप्लेंट आहे की ज्यासाठी रुग्ण डॉक्टरांकडे अप्रोच करतात. रुग्ण डॉक्टरांकडे या कारणासाठी येतात. पायावरील सूज ही जनरली कधी घोट्यापर्यंत, कधी पोटऱ्यांपर्यंत, कधी गुडघ्यापर्यंत किंवा कधी मांड्यांपर्यंत वाढू शकते. पायावरील सूज काही लोकांमध्ये पूर्ण अंगावरील सूज म्हणून सुद्धा प्रेझेंट होते. किडनी रुग्णांमध्ये पर्टिक्युलरली पेरिऑर्बिटल इडिमा म्हणजे डोळ्यांच्या भोवती असलेली सूज किंवा हातावर सूज म्हणून सुद्धा शरीरावर मोठ्या प्रमाणावर सूज येऊ शकते. किडनी रुग्णांमध्ये पायावर सूज येण्याची दोन मुख्यत्वे करून कारणे आहेत. एक म्हणजे लघवीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन लीक होणे. या रुग्णांमध्ये किडनीची काम करण्याची क्षमता नॉर्मल असते, परंतु रक्तातील प्रोटीन लघवीमध्ये लीक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे रक्तातील प्रोटीन कमी होतात आणि त्याच्यामुळे रक्त धमन्यांमध्ये असणारं पाणी आणि क्षार हे बाहेरच्या उतींमध्ये म्हणजे पेशींमध्ये किंवा टिश्यूमध्ये जमा झाल्यामुळे पायावर सूज येते. दुसरं महत्वाचं कारण किडनी रुग्णांमध्ये पायावर सूज येण्याचं किडनीची कमी काम करण्याची क्षमता, ज्याला आपण साध्या भाषेत क्रिएटिनिन वाढणे किंवा ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी होणे असं सुद्धा म्हणू शकतो. तर ही दोन मुख्यत्वे कारणे किडनी रुग्णांमध्ये असतात. एक म्हणजे लघवीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन जाणे आणि दुसरं किडनीची काम करण्याची क्षमता कमी होणे. अशा रुग्णांमध्ये आपण सर्वप्रथम किडनी सोडून दुसऱ्या कोणत्या कारणामुळे पायावर सूज आली आहे का किंवा पेडल इडिमा डेव्हलप झाला आहे का हे पाहतो. तर किडनी सोडून जनरली हृदय आणि लिव्हर म्हणजे यकृत हे अवयव पायावर सूज येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात किंवा या अवयवांची खराबी पायावर सूज येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. म्हणून आपण अशा रुग्णांची सोनोग्राफी करून लिव्हरची परिस्थिती ठीक आहे ना याचा अंदाज घेतो. अशा रुग्णांना हृदयाचे सिम्पटम्स किंवा हृदयाचा त्रास नाहीये ना याची सुद्धा एकदा खात्री करून घेतो. त्याचसोबत रक्तातील अल्ब्युमिन, क्रोनिक माल न्यूट्रिशन म्हणजे ज्यांचं अनेक महिने वर्ष खाणं पिणं कमी आहे किंवा जे बरेच वर्ष बेडरिडन आहेत अशा रुग्णांमध्ये सुद्धा पायावर सूज येऊ शकते. त्याचबरोबर पायामध्ये गुठळ्या झाल्यामुळे ज्याला आपण डीप वेनस थ्रोम्बोसिस म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा पायामध्ये सूज येऊ शकते. ही सर्व सूजेची कारणं आपण किडनी रुग्णांमध्ये प्रथम एक्सक्लूड करतो आणि त्याच्यानंतर किडनीच्या ज्या कारणांमुळे पायावर सूज येऊ शकते त्याचे पुढचे तपास करतो, ज्या कारणामुळे आपल्याला आजाराचं निदान होण्यास मदत होईल. ज्याप्रमाणे ताप येण्यासाठी मलेरिया, डेंग्यू, करोना, न्यूमोनिया, लघवीचं इन्फेक्शन, TB अशी बरीच कारणं असतात, त्याच पद्धतीनं पायावर सूज येणं किंवा पेडल इडिमा हे एक लक्षण असून त्याला किडनीमध्ये सुद्धा बरीच कारणं कारणीभूत असतात. ज्यापैकी नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणजे लघवीत प्रोटीन जाणं असेल, डिक्रीज GFR असेल किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह युरोपॅथी असेल, अशा वेगवेगळ्या कारणांचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. प्राथमिक दृष्ट्या ज्या पद्धतीने आपण डिफरन्शिएट करतो की लघवीमध्ये प्रोटीन जातं की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण युरिन रुटीन मायक्रोस्कोपी, 24 आवर युरिन प्रोटीन म्हणजे 24 तासाच्या लघवीचं क्वांटिफिकेशन करून त्यामध्ये किती प्रोटीन जात आहे, त्याचबरोबर युरिन प्रोटीन क्रिएट रेशो म्हणजे त्याचाच एक प्रोटीन एस्टिमेट करण्याचा दुसरा मार्ग किंवा रक्तातील अल्ब्युमिन एस्टॅब्लिश करणं, लिपिड प्रोफाईल पेशंटची अनालाइज करणं, या टेस्ट आपण जनरली नेफ्रॉटिक सिंड्रोम या आजाराच्या निदानास मदत करतात. त्याचबरोबर डिक्रीज GFR ज्या अर्थी मी म्हटलं किडनी कमी काम करण्यामध्ये मुळे पायावर जर सूज आली असेल तर आपण रक्तातलं क्रिएटिनिन मोजणं, पोटाची सोनोग्राफी करून किडनीचा साईज बघणं,
पोटाच्या सोनोग्राफी मध्ये काही स्टोन आहे का, काही प्रोस्टेटच्या ग्रंथी वाढल्या आहेत का, किडनीवर काही गाठ आहे का, किंवा पोटात दुसरी कुठली कॅन्सरची शक्यता आहे का, याद्वारे आपण किडनीची काम करण्याची क्षमतेचं असेसमेंट करतो आणि त्यानुसार रुग्णांना आजाराचं निदान किंवा डायग्नॉसिस सांगण्यास आपल्याला मदत होते. या दोन्ही कारणांमध्ये पर्टिक्युलरली नेफ्रॉटिक सिंड्रोम मध्ये आणि दुसरी गोष्ट कमी GFR असणं, किडनीची काम करण्याची क्षमता कमी असणं किंवा क्रिएटिनिन वाढलेलं असणं, या गोष्टींमध्ये आपण मुख्यत्वे करून सूज कमी करण्यासाठी रुग्णांना आहारात मीठ कमी खाण्याचा सल्ला देतो. नॉर्मली भारतीय आहारामध्ये मिठाचा इनटेक क्वांटिफाय केला तर साधारण 15 ते 20 ग्रॅमच्या आसपास असतो. आपण अशा रुग्णांना मीठ जितकं कमी खाता येईल तितकं कमी खाण्याचा, पण आहारामध्ये कमी बदल आहार कमी न करण्याचा सल्ला देतो. उदाहरणार्थ जेवण तयार करताना जर तुम्ही मीठ वापरलं तर कांद्यावर, काकडीवर, टमॅटोवर किंवा भातावर, आमटी, वरण अशा गोष्टींवर वरून मीठ न घालण्याचा सल्ला देतो. ज्याच्यामुळे आहारातला जर मिठाचा इंटेक कमी झाला तर पायावर येणारी सूज पर्यायानं कमी होऊ शकते. कारण सूज येण्याचं मुख्य कारण हे पाणी आणि क्षार धमनीमधून दुसऱ्या उतींमध्ये जमा होणं हे असतं. त्याचबरोबर ज्यांच्या किडनीमध्ये कमी काम करण्याची क्षमता आहे किंवा ज्यांच्या मध्ये प्रोटीन खूप लीक झाल्यामुळे पूर्ण अंगावर सूज आली आहे अशा रुग्णांना आपण पाणी देखील कमी पिण्याचा सल्ला देतो. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण 750 ml किंवा 1 लिटर किंवा 1.5 लिटर इतका पाणी कमी करण्याचा 24 तासात सल्ला देतो. हे जनरली आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने करतो. त्याचबरोबर लघवी जास्त होण्यासाठी जी आवश्यक औषधं आहेत ती देखील अशा रुग्णांमध्ये रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर मेजर करून ती घेण्याचा रुग्णांना सल्ला देतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कारणामुळे लघवीमध्ये प्रोटीन येत आहे किंवा ज्याच्यामुळे नेफ्रॉटिक सिंड्रोम झाला आहे, मग तो मिनिमल चेंज डिसीज असेल, FSGS म्हणजे फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलोज नेफ्रोस्क्लेरोसिस असेल किंवा मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी असेल, या आजारांचा मुख्य इलाज केल्यानं किडनीमध्ये प्रोटीन लीक होण्याची क्षमता जर कमी झाली तर हा आजार मुळापासून उखडून बरा होऊ शकतो. आणि याचा फायदा म्हणजे रुग्ण पूर्ववत झाला तर त्याला आहाराचे निर्बंध राहत नाहीत आणि त्यांची पायावरची सूज कमी येते. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर किडनींची काम करण्याची क्षमता कमी असेल म्हणजे क्रिएटिनिन वाढलं असेल तर आपण तो आजार रिव्हर्सिबल आहे की इररिव्हर्सिबल आहे याचा प्राथमिक दृष्ट्या अभ्यास करतो. जर त्या किडनीमध्ये परत काम करण्याची क्षमता असेल तर अशा रुग्णांमध्ये आपण किडनी बायोप्सी किंवा इतर उपचार इतर तपासांच्या द्वारे किडनी का खराब झाली आहे हे आधी जाणून घेतो आणि त्यानुसार किडनीची क्षमता पुन्हा नॉर्मल होईल याचा प्रयत्न करतो. कारण जर किडनी पुन्हा पहिल्यासारखी काम करण्यास सुरुवात करत असेल तर ज्या कारणामुळे पायावर सूज आली हेच कारण ठीक होऊ शकतं. आणि जर किडनी पुन्हा पहिल्यासारखं काम करू शकत नसेल किंवा किडनीचा साईज छोटा झाला असेल तर अशा रुग्णांमध्ये आपण ठरल्याप्रमाणे मिठावर नियंत्रण, पाण्यावर नियंत्रण, ब्लड प्रेशर नियंत्रणाच्या गोळ्या आणि लघवी वाटे हे क्षार आणि पाणी शरीराबाहेर फेकण्याची सोय करण्याचा प्रयत्न करतो. जनरली पेडल एडिमा हे एक लक्षण आहे की ज्या लक्षणावर रुग्णांनी अलर्ट होऊन डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक प्राथमिक तपासण्यांमध्ये क्रिएटिनिन, थायरॉइड फंक्शन टेस्ट, हृदय आणि लिव्हर यांचे तपासणी आणि त्याचबरोबर ब्लड प्रेशर मेजरमेंट या प्राथमिक गोष्टी करणं सुद्धा आवश्यक आहे. योग्य एक्सरसाइज, रेग्युलर डाएट आणि पर्यायानं वेळेवर केलेली मेडिकल तपासणी आपल्याला भविष्यात उद्भवणाऱ्या घातक किडनीच्या आजारांपासून वेळीच बचाव करू शकते. म्हणून या निमित्ताने मी रुग्णांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी पेडल एडिमा किंवा पायावर येणारी सूज या लक्षणापासून विषयी जागृत व्हावं आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.